नमस्कार मैत्रिणींनो, मी रोहिणी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या ग्लॅम आयडियाज यूट्यूब चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये जन्माष्टमीची कृष्णपूजा आपण कशी काय करू शकतो। तर चला मग आज आपण व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण अगोदर श्रीकृष्णाला पंचामृताने स्नान घालूयात। ही पूजा जनरली सकाळी केली जाते, तर सकाळी करतो तेव्हा आणि ही सेम प्रोसेस आपण संध्याकाळी पण करू शकतो, काहीही प्रॉब्लेम नाही। तर अगोदर आपण त्यांना पंचामृताने स्नान घालणार आहोत। तर पंचामृतामध्ये आपण दूध, दही, साखर, तूप आणि मध या गोष्टींचा वापर केलेला आहे। छान रब करून घ्या व्यवस्थितरित्या, कारण आपण दही टाकलेलं आहे त्यामुळे स्वच्छ निघतील आपले कान्हाजी। तर अशा पद्धतीने आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर आपण पंचामृताने स्नान घालूयात, असं व्यवस्थित रब करून घ्या। पंचामृताने स्नान घालून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती गरम पाणी सोडूयात। आपण बाळकृष्णांना स्वच्छ कपड्याने पुसून घेऊयात, साफ करूयात पूर्ण। आणि आता आपण अगोदर गणपतीचे पूजन करून घेऊयात। त्यासाठी थोडे अक्षत ठेवा, त्यावरती सुपारी ठेवा, त्यावरती सुपारी ठेवा। आपण अगोदर श्रींचे पूजन करून घेऊयात। श्रींना हळदी कुंकू वाहून घ्या, हळदी कुंकू थोड्याशा अक्षता, फूल आपण अर्पण करून घेऊयात आणि थोडीशी साखर पण ठेवूयात। श्रींचे पूजन झाल्यानंतर आपण कान्हाजींना स्थापन करूयात। तर त्याकरता आपण एक पानं घेतलेलं आहे, तर त्यामध्ये आता आपण श्रीकृष्णाला बालकृष्णांना वस्त्र घालूयात। वस्त्र घालून घ्यायची आहेत। व्यवस्थितरित्या सेफ्टी पिननी पॅक करून घ्या। हे पहा, अशा पद्धतीने सेफ्टी पिननी पॅक करून घ्या आणि यांची स्थापना करून घ्या आपल्या पाळण्यामध्ये, त्यांना बसवून घ्या। त्यांना मुकुट घालून घेऊयात। तर मैत्रिणींनो, आता आपण कान्हाजींची स्थापना केलेली आहे पाळण्यामध्ये, तर आता आपण
वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकता जसं तुम्हाला आवडतं तसं. आता त्यांना मोरपंख आवडतं त्यामुळे मी मोरपंख ठेवतीये. आता हे तुम्ही स्टिक करू शकता किंवा जसं तुम्हाला डेकोरेट करायचं तसं तुम्ही करू शकता. आता सध्या मी फक्त ठेवून दाखवतीये तुम्हाला, तुम्हाला जसं करायचं असेल तुम्ही तसं करू शकता, पण त्यांना आवडतं त्यामुळे आपण ठेवतो. मोर मुकुटधारी. आता आपण त्यांची पूजा करून घेऊया व्यवस्थितरित्या हळदी कुंकू वाहून. त्यांना पिवळं फूल प्रिय आहे त्यामुळे आपण पिवळे फूल वाहून घेऊया त्यांना. हे झाल्यानंतर जर तुमच्याकडे असेल तर माझ्याकडे गाय आणि वासरू पण आहे, तर मी त्यांची पण स्थापना करणार आहे कारण त्यांना अतिशय प्रिय आहे गोमाता, तेव्हा आपण त्यांची पण पूजन करून घेऊयात. असेल तर करा, नसेल तर काही हरकत नाही. गोमातेला पण आपण अक्षता फूल आणि गोडाचा नैवेद्य दाखवणार आहोत. आमच्याकडे आपण ही पूजा जन्माष्टमी दिवशी सकाळी करू शकता आणि जर तुम्हाला वाटलं तर आपण यांना असं फुलांना झाकून ठेवून संध्याकाळी 12 वाजता आपण असाच हा झुला संध्याकाळी हलवू शकता. आता आमच्याकडे सकाळी ही पूजा करतात त्यानंतरून संध्याकाळी पण सेम प्रोसेस केली जाते. आणि सकाळी जेव्हा आपण ही पूजा करतो त्यानंतर आमच्याकडे सुंटोड्याचा नैवेद्य दाखवला जातो, तर मी आज श्रीकृष्णाला सुंटोड्याचाच नैवेद्य दाखवणार आहे. सुंटोडा ठेवला जातो, तसंच 5 फळं जी काही घरात अवेलेबल असतील ती आपण ठेवू शकतो. आपल्याकडे आपल्या घरामध्ये जे काही अवेलेबल फ्रूट्स असतील आपण ते फ्रूट्स घेऊयात. यामध्ये जनरली काकडीचं महत्त्व आहे. काकडी मला मिळाली नाही पण तुम्ही काकडी नक्की ठेवा, भी मिळाली तर काकडी आणि कुठलीही 5 फळं तुम्ही बेसिकली ठेवू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर बासरी पण श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तेही आपण ठेवून देऊयात. माझी बासरी थोडीशी मोठी आहे त्यामुळे मला वाटतं मी खालीच ठेवायला हवी. ओके, सो मी इथे ठेवणार आहे माझी बासरी. तुमच्याकडे जसं असेल तेवढ्या साहित्यात करू शकता, असेल ठेवा नसेल तर काहीही हरकत नाही. त्यानंतर आता आपण धूपदीप लावून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे संकटाचं ठेवत नसतील ना नैवेद्य, तर तुम्ही शिऱ्याचा वगैरे पण नैवेद्य ठेवू शकता, कुठलाही गोडाचा नैवेद्य ठेवू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग रात्री 12 वाजता जेव्हा कृष्ण जन्म होतो त्यावेळेला मग तुम्हाला हवा असेल तो भोग लावू शकता श्रीकृष्णाला, जो प्रिय आहे तो सगळा जो काही तुमच्या घरी लावला जातो तो तुम्ही दाखवू शकता. आणि आता तुम्हाला हवं असेल तसं सजवू शकता फुलांनी, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकता जसं शक्य झालं तसं. आणि आता आरती करताना आपण अगोदर गणपतीची आरती करणार आहोत आणि त्यानंतर बालकृष्णांची करणार आहोत. तुम्हाला जसं जमेल तसं करा, कारण बऱ्याच लोकांना म्हणजे फक्त आरती ओळख तरी काही हरकत नाही, पण अगोदर गणपतीची करून घ्या सुरुवात आणि त्यानंतर शुद्ध
ते पूजा सकाळी झाल्यानंतर तुम्ही एक करू शकता की तुम्ही आता झाकून ठेवा श्रीकृष्णाला, असं फुलांनी कवर करून ठेवा पूर्णपणे, असं झाकून ठेवा त्यांना. आणि रात्री 12 वाजता मग आपण जस्ट फुलं काढून, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही परत एकदा त्यांचा अभिषेक करू शकता, त्यांना दूध पंचामृताने वगैरे स्नान घालून तुम्ही विधिवत परत एकदा पूजन करू शकता. पण आमच्या म्हणजे माझ्या घरी तरी करत नाहीत असं, सकाळी फुलांनी झाकून ठेवलं जातं आणि संध्याकाळी मग त्यांना ओपन करून मग परत आरती आणि झुले गायले जातात, पाळणे म्हटले जातात. तर अशा पद्धतीने परत आपण डोर पकडून आपण त्यांना त्यांचं बारसं करणार आहोत. आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत पाळणे म्हणून, श्रीकृष्णाचा पाळणा, बरेच पाळणे आहेत, रामाचा पाळणा, हे सगळे म्हणून आपण जन्माष्टमी साजरी करूयात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी कमीत कमी साहित्यामध्ये पूजा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.